राज्य शासनाच्या धोरणानुसार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यास शासनाने मान्यता दिली असून या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे त्यानुसार पालिका क्षेत्रात रेव्हेन्यू शेअरिंग बेसिसवर ठेकेदारांची नियुक्ती करून पाच चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार आहे पालिकेने आखलेल्या धोरणात पालिकेच्या चारही प्रभागात जागा निश्चित झाल्यानंतर रेव्हेन्यू शेअरिंग बेसिसवर ठेकेदारांची नियुक्ती केली जाणार आहे स्टेशन उभारून निर्माण होणाऱ्या उत्पन्नातून किती टक्के उत्पन्न महानगरपालिकेस देणार याबाबतचा तसेच नऊ वर्ष कालावधीकरिता आणि समाधानकारक वाटल्यास पुढील तीन वर्षाकरिता ई निविदा मागवण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात येणार आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट